नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ढोबळी मिरची कशी बनवायची। सर्वात प्रथम आपण ही कढई घेऊया आणि ते गॅसवर ठेवूया। गॅस कमी कमी गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचे आहे। नंतर आपण आपले ढोबळी मिरची घ्यावे आणि नंतर आपल्याला कापायला सुरुवात करायची। हा जो शेंडा आहे तो पहिला कापायचा आहे, नंतर कापायला सुरुवात। तर आपण ढोबळी मिरची कापलेली आहे, बघा, बघू शकता तुम्ही। तर आपण ही ढोबळी मिरची इथे कढई टाकू। आपण तेल गरम, हां तेल आता गरम झाले म्हणून आपण हे पाण्यात टाकले आहे, सॉरी कढईत टाकले आहे। आणि आता आपल्याला पाहिजे आहे मीठ, थोडंसं टाकायचं, थोडंसं, आणि नंतर मिरची, आणि नंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे 5 मिनिटांनंतर। तर मित्रांनो 5 मिनिट झाले आहेत, तर आपण काढूया याला। वा किती छान शिजली आहे, वा स्वादिष्ट पण दिसते खूप। तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, ते खालचं लालवालं बटन दिसतंय ना त्याच्यावर क्लिक करा आणि खूप सारे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय।